ची पालखी आहे ही अनेक वर्षापासून भिवंडी शहर मार्गे नाशिक वरून शिर्डीपर्यंत पोहोचते. काय अनुभव आहे आणि ह्या ही जी पालखी आहे एवढ्या वर्षापासून जे भक्त दिवसेंदिवस त्यांची वाढ होत चालली आहे त्याच्याबद्दल काय सांगणार? साई सेवक मंडळ मुंबई या संस्थेने 1981 साली प्रथम पालखीचं आयोजन केलं होतं आणि शिर्डीमधली पहिली पालखी. प्रथम वर्षामध्ये या पालखीमध्ये फक्त 43 लोक सामील झाले होते. दुसऱ्या वर्षी 80 लोक झाले, तिसऱ्या वर्षी 250 लोक झाले आणि चौथ्या वर्षापासून 1000 लोक यायला लागले. आज या पालखीमध्ये 6,500 लोक सामील झालेले आहेत. भिवंडीपर्यंत आणि कसाऱ्यापर्यंत या पालखीमध्ये सामील होणारे लोक कसाऱ्यामध्ये जॉईन होतात आणि तिथून आम्ही शिर्डीपर्यंत जाईपर्यंत जवळजवळ 10,000 लोक होतात. ह्या पालखीचा अनुभव असा आहे की पालखी आपण ज्या वेळेला खांद्यावर घेतो त्यावेळेला मध्ये चालता चालता पालखीचं वजन आपोआप वाढलं जातं. याचा अर्थ बाबा येऊन स्वतः या पालखीमध्ये बसतात असं भक्तांचा समज आहे पालखी वजनदार झाल्यानं. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आता गुलाबाचा वास काही नसताना जंगलामध्ये पसरला जातो त्यावेळेला पण बाबाचं अस्तित्व आम्हाला जाणवतं आणि बाबा आजही हयात आहे असं हे हजारो भक्त आजही मानतात आणि बाबांनाकडे दुवा मागतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होते यासाठीच ही पदयात्रा हे करतात. विशेष असं आहे की 10वी 12वीची जी लोकं आहेत ती देखील ह्या पालखीमध्ये सामील होतात. म्हणजे तरुण लोकांना भक्ती मार्गानं ह्या पालखी लावली ह्या पालखीमध्ये सामील होणारे जी लोक आहेत ही लोक एक 10 ते 12 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. मी स्वतः 72 वर्षाचा आहे आणि मी या मंडळाचा कार्य जसे जसे लोकांना अनुभव येतात तसे तसे लोक या पालखीमध्ये सामील होतात आणि बाबा त्यांची इच्छा पूर्ण करतात. सर तुमचं काय अनुभव आहे का आतापर्यंत पालखीमध्ये तुम्ही जाताना तुम्हाला काय साध्य झालं पालखीत जाताना? काय असतं आम्ही जे पालखीमध्ये येतो ते काही मिळावं हे नाही, एक बाबांचा आशीर्वाद मिळावं, बाबांच्या नावाचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या दृष्टीने आम्ही पालखीमध्ये सामील होतो. आम्हाला दौलत मिळावी, धन दौलत पाहिजे हा आमचा उद्देश नसतो. आमचा उद्देश असतो मनाची शांती सुख, मनाची शांती आणि सुख. नवसाची पण पालखी म्हणतात त्यांना. नवसाची पालखी जी म्हणतात आहे ना ही शिर्डीमधली पहिली पालखी आहे. लोक नवस करतात की माझी इच्छा पूर्ण होऊन दे म्हणून हिला नवसाची पालखी बोलतात की त्यांचे नवस पूर्ण होतात त्यासाठी नवसाची पालखी. तो मैं सभी साई सेवकों का मैं हार्दिक स्वागत करता हूं और साई बाबा के आशीर्वाद हमेशा भिवंडी के लोगों पर हमेशा रहा है और ऐसे ही मैं बाबा से हमेशा आशीर्वाद रखूंगा और मिलेगा हमें सब भिवंडी वासियों को कि बाबा का पालखी का दर्शन हमेशा ऐसे होते रहे और जो लोगों को जिस भावना से और जिस उम्मीद से आते हैं वो उम्मीद और भावना उनकी पूरी हो जाती है. यही सबसे बड़ी सफलता का कारण हमारा भिवंडी शहर है और मैं सभी साई सेवक और जो भी हमारे जो पदयात्री जो उनके सामने हो रहे हैं शुभकामनाएं. सेवक की पालखी कई सालों से भिवंडी शहर में आ रही है और भिवंडी शहर जिस पालखी का दर्शन लेते हैं साई बाबा की जो भक्ति है वो भिवंडी शहर में एकदम साईमय हो जाती है, क्या कहना है आपका? इस बारे में ऐसा कहना है कि रामनवमी का उत्सव आता है ये महीने में, पाड़वा से अपना जो उनका नया महीना चालू होता है तो ये स्वागत के हिसाब से सभी साई भक्त यहाँ जुड़ जाते हैं. तो ये भक्तिमय होने की वजह है कि यार लोगों के मन में साई की श्रद्धा अटल है और बढ़ती ही जा रही है.
गेले अनेक वर्ष भिवंडी शहरात दादरच्या साई पालखीची इथं आवर्जून या ठिकाणी पालखीला फार महत्त्व असते. या पालखीमध्ये जवळजवळ 10 ते 12 हजार साई भक्त सहभागी होत असतात. दादरपासून या भिवंडीपर्यंत एक फार मोठा जल्लोष असतो आणि त्यांचं स्वागत मोठ्या अभिमानाने हे भिवंडीकर करत असतात. त्यांच्या पिण्याची व्यवस्था, चहा पाणी, नाश्ता असे जे साई भक्त आहेत, साई मित्र मंडळ आहेत, साई भक्त आहेत, त्यांची व्यवस्था करत असतात आणि साईच्या जयघोषाने या पालखीचं स्वागत शिर्डीपर्यंत होत असतो. हा फार वर्षापासून ही पालखी सतत येत असते आणि भिवंडीकरांना त्याच्यामध्येच आनंद मिळतो. शहर में जिस तरह से साई सेवक की ये पालकी कई सालों से आ रही है और यहाँ पर जो इस तरह से